नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर. आज आपण बघणार आहे तिखट वडी. हे गिरपाव आहे, त्याच्यानं मी 4 गिरपाव गहू घेत आहे. त्याच्यानंतर जोंधळे घ्यायचे, तांदूळ घ्यायचे, हरभरा डाळ आणि उडीद डाळ आणि मेथी आणि धने हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. फक्त जोंधळे आणि गहू भाजायचं नाही आहे. या गिरपावनं 2 गिरपाव घेतलेले आहे, तुम्ही वाटीच्या प्रमाणात पण घेऊ शकता. आता हे आपल्याला जरासं भाजून घ्यायचे. तांदूळ 1-2 मिनटं परतून घ्यायचे, तुटले की मग झाले म्हणून समजायचं आहे. आता 1/2 गिरपाव इथं उडदाची डाळ घेतलेली आहे, ती पण जराशी भाजून घ्यायची. हरभरा डाळ घेतलेली आहे मी, ती पण जराशी भाजून घ्यायची. 1 चमचा पोहे खायचा. मेथी दाणे घातलेले आहेत, ते पण जराशी भाजायचे. जास्त भाजायचे नाही तर करपतात ते. धने 2 चमचे घातलेले आहेत पोहे खायचे, ते पण जराशे गरम करून घ्यायचे. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर गिरणीतून दळून आणायचं आहे. दळून आणल्यानंतर जे पीठ तयार होतं त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद घालायचं आहे आणि जसं चिंच गुळाची चटणी घालायची आणि थापून हे खमंग खुसखुशीत असे वडे तयार होतात. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.